श्रोते हो नमस्कार, बुक स्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत बीना समीर बाचल यांनी लिहिलेली लघुकथा स्विच ऑन स्विच ऑफ। वाचन केलं आहे आरती गुप्ते यांनी। निर्मिती सहाय्य आणि समन्वय अक्षय मिलिंद दांडेकर। श्रोते हो, कथा तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। ऐकूया कथा स्विच ऑन स्विच ऑफ। नमस्कार, मी आरती गुप्ते। आज मी तुम्हाला बीना समीर बाचल यांनी लिहिलेली एक कथा वाचून दाखवणार आहे। कथेचं नाव आहे स्विच ऑन स्विच ऑफ। मिस्टर अविनाश, काम पूर्ण झालं नाही म्हणजे काय? मी आधीच तुम्हाला आणि तुमच्या टीमला बजावलं होतं की आज सकाळी माझ्यासमोर सगळं फाईल वर्क पूर्ण हवे, दॅट्स ऑल। पण वेळेचं महत्त्व म्हणजे काय किंवा ते कशाशी खातात ठाऊक आहे का तुम्हाला? रीमा अविनाश आणि त्याच्या टीमवर नुसती बरसत होती। तिचीही चूक नव्हतीच म्हणा, गेले 4 दिवस ती ऑफिसमध्ये हे काम वेळेत व्हावं म्हणून धडपडत होती। एरवी ती बॉस असूनही कधी तिच्यासोबत काम करणाऱ्यांना ह्याची जाणीव करून देत नसे, पण जेव्हा गोष्ट ऑफिसच्या कामाची यायची तेव्हा मात्र तिच्यातली बॉस जागी व्हायची। वेळेत आणि योग्य काम झालं की सर्वांसमोर भरभरून कौतुक, आणि नाही झालं तर 4 चौघात असा महाप्रसाद द्यायला ती मागे पुढे पाहायची नाही। आज तर तिच्या पेशन्सचा कडेलोट झाला होता। अविनाश सर्वच दृष्टीने तिच्यासाठी खास, त्यात तो टीममध्ये असला की अर्ध टेन्शन असंच कमी व्हायचं तिचं। पण आज त्याच्याच टीमनी वेळ पाळली नव्हती म्हणून 2 शब्द जास्तच बोलले गेले तिच्याकडून। तिच्या केबिनमधून जाताना त्यानं खाली मान घालून म्हटलेलं सॉरी तिला जास्तच बेचैन करून गेलं। अविनाश बाहेर गेल्यावर ती फार अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहिली। संध्याकाळ झाली, ऑफिसची वेळ टळून गेली, तरी अविनाश आणि त्याचे 1-2 सहकारी कामातच होते। रीमानं ऑफिसमधून निघताना एक तिरपा कटाक्ष टाकला त्यांच्याकडे आणि ती घरी जाण्यासाठी निघाली। कारमध्ये बसली खरी आणि रीमाने स्वतःला स्विच ऑफ केलं बॉसच्या भूमिकेतून। तिने घाईनी गाडी मार्केटच्या दिशेने घेत तिथल्या प्रसिद्ध अशा श्रीराम खाऊवाले इथे थांबवली। पटकन दुकानात शिरत तिनं गुलाबजाम, मक्याचा चिवडा, बालूशाही असे 4-5 हमखास हिट आयटम घेतले। जाताना न विसरता रजनीगंधा आणि लाल गुलाब या आवडीच्या कॉम्बिनेशनचा गुच्छ घेतला। शिवाय तिच्या सोसायटीच्या दारातल्या रणजित भैयाचं फेमस मगई पाणी घेतलं। खुश करत ती घरी पोचली। जरा श्वास घ्यायला म्हणून सोफ्यावर टेकली तोच कामाच्या मावशी हजर झाले। तिनं त्यांना आवडीच्या जेवणाच्या सूचना दिल्या आणि ती स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे धावली। थंडगार शॉवर घेऊन तिचं मन आणि डोकं दोन्ही शांत झालं। तिनं बाहेर येऊन छान आवरलं, आवडीचा सँडल परफ्यूम फवारला आणि केस मोकळे करत बाहेर आली। तोच दाराची बेल वाजली। मावशी काम आटोपून निघाल्याच होत्या म्हणून त्यांनीच दार उघडलं। तो आत आला आणि थेट बेडरूममध्ये गेला। नंतर 5-10 मिनिटं कसलाच आवाज आला नाही आणि मग जोरात शॉवरचा आवाज। तोवर रीमानं वर्णाला फोडणी दिली, ती थेट बेडरूमपर्यंत दरवळली आणि तो बेडरूमचं दार उघडत थेट जेवणाच्या टेबलवर धावत आला। समोर खास गुलाबजाम, बालूशाही, भरलं वांग, चुरचुरीत फोडणीचं वरण आणि त्यात कमी म्हणून की काय टेबलावर सजवलेली रजनीगंधा आणि गुलाब। त्याचा मूड क्षणात चेंज झाला। रीमा, हा छळवाद चालणार नाही दरवेळी। ऑफिसात धडाधड कामं लावतेस, झापतेस आणि घरी येऊन हा असला सरंजाम? अरे कितीही चिडू म्हटलं तरी जमत नाही यार। अवी, ऑफिसमध्ये बॉस असले तरी मी घरी तुझी बायको आहे म्हटलं, आणि आपल्या नवऱ्याची सर्वतोपरी काळजी घेणं हे मग कामच आहे माझं। आणि ऑफिसचं म्हणशील तर तिथे मला स्ट्रिक्ट राहावंच लागतं,
तुझ्यासारखा कलीग आणि इतका समजूतदार जोडीदार मिळणं हे भाग्यच रे माझं. पण हे स्विच ऑन स्विच ऑफ बटन आपण दोघांनी लावून घेतलं आहे ना आपल्या डोक्यात, त्यामुळं हा आपला संसार असा छान सुरू आहे रे. नाहीतर एव्हाना अभिमान झाला असता आपलाही. याचं सगळं श्रेय तुला यावी. एकाच वेळी ऑफिसमध्ये जॉईन झालो पण तुझ्यापेक्षा जास्त जलद माझी प्रगती झाली आणि मी वरच्या पायऱ्या चढत गेले. पण किती सहज स्वीकारलंस तू हे. ऑफिसमध्येही चर्चा होत असणार या सर्व गोष्टींची, तरीही तू आणि मी तिकडे मस्त दुर्लक्ष करू शकतोय ते केवळ ह्या स्विच ऑन स्विच ऑफ बटनांमुळे. आता हे आभाराचं भाषण थांबवणार आहेस का? पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे मी. बॉस फार खडूस आहे माझी. जेवूसुद्धा दिलं नाही आहे काम पूर्ण होईपर्यंत. एक तूच आहेस गो जी माझं मन जाणते. नाही तर काय झालं असतं माझं. अवी पुरे ह सकाळचा बदला किती घेशील रे. रमा आणि अवीसोबत टेबलावरची रजनीगंधा आणि गुलाबही हसत होते अगदी स्वच्छ. अजब कॉम्बिनेशन असलं तरी सुगंध मात्र घरभर पसरला होता दोघांचा. यात लेखिकेने एक तळटीप दिलेली आहे. इथे कोणाचाही इगो दुखवण्याचा मुळीच विचार नाही. खरं तर स्त्री किंवा पुरुष कोणीही प्रगती केली तर दोघांनी एकमेकांना पूरक वागणं अपेक्षित आहे. पण आपण अजूनही विकसनशील आहोत, त्यामुळे असा बदल किंवा असं वागणं पुरुषाकडून झालं तर त्याचं जास्त अप्रूप वाटतं. आशा करूयात की हे चित्र लवकरात लवकर पालटेल आणि स्त्री पुरुष संबंध हे एकमेकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणारे, सन्मान देणारे आणि एकमेकांची बौद्धिक मानसिक वाढ करणारे होतील. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच तुम्ही बीना समीर बाचल यांनी लिहिलेली लघुकथा ऐकली. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढील पॉडकास्टमध्ये.